नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चिरनेर गावातील श्री महागणपती चरणी नतमस्तक होण्याचा योग भाविकांसाठी रविवार दिनांक 11 डिसेंबर रोजी आलेल्या संकष्ट चतुर्थी निमित्ताने जुळून आला. श्री महागणपती चिरनेर चरणी नतमस्तक होण्यासाठी नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पेण, पनवेल, उरण येथील अनेक भक्तांनी आपापल्या कुटुंबासह मंदिरात श्रीच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. तसेच उरण तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या 18 डिसेंबर रोजी पार पडणार असल्याने ग्रामपंचायत उमेदवारांबरोबर कार्यकर्ते श्रींच्या चरणी दर्शनासाठी गर्दी करतायत. महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडातर्फे घारापूर येथे रविवार दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानात समुद्र किनारा व सभोवतालचा परिसर स्वच्छ करण्यात आला. अभियानात 53 टन ओला कचरा व 12 टन सुका कचरा साफ करण्यात आला. नवी मुंबईतील खारघर मध्ये दिनांक 11 डिसेंबर रोजी पहाटे 4 च्या सुमारास सेक्टर 10 मधून सफेद रंगाची मारुती बलेनो कार क्रमांक MHAB 8808 चोरी झाली आहे. तसेच आणखी एक राखाडी कलरची स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH46L8792 सेक्टर 20 मधून चोरी झाली आहे. कार चोरीचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून चोरी करणाऱ्याचा शोध खारघर पोलीस घेत आहेत. कार चोरी करणारा चोरटा चोरी करण्यासाठी दुसऱ्या कारचा वापर करतोय. अवघ्या 3 ते 4 मिनिटात गाडीची काच तोडून चोरटा गाडी घेऊन पसार झाला. एकाच रात्री 2 ठिकाणी कार चोरी झाल्याने पोलीस प्रशासन चक्रावून गेले. पनवेल शहरातील गावदेवी पाडा येथील दुकानासमोर पहाटेच्या वेळी दुधाच्या पिशवीने भरलेले 2 क्रेट अज्ञात इसमांनी लांबवल्याची घटना घडली आहे. शहरातील हिरा सुपर मार्केट या दुकानाच्या बाहेर दुधाने भरलेले 2 क्रेट पहाटेच्या वेळी दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात इसमांनी चोरून नेले. सदर घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. राज्यभरात अनधिकृतपणे लक्झरी बसमध्ये मोटारसायकल टाकून व इतर अवैध वस्तूंची वाहतूक करून प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी भाजपा ट्रान्सपोर्ट सेल नवभारतीय शिववाहतूक संघटनेने केली आहे. या संदर्भात त्यांनी अवैध वाहतूक करणाऱ्यांना रंगेहात पकडून दिले. पनवेल कळंबोळी येथे लक्झरी बसमध्ये मोटारसायकल व इतर अवैध वस्तूंची वाहतूक करणाऱ्यांना संघटनेचे पदाधिकारी दिनेश गोसावी, देवेंद्र उपाध्याय, रायगड जिल्हा अध्यक्ष संकेत पाटील, अंकित पाटील व इतर पदाधिकाऱ्यांनी रंगेहात पकडून परिवहन विभाग व पोलीस प्रशासन यांना पाचारण केलं व कारवाई करण्यास भाग पाडलं. पोलादपूरमध्ये 2 व्यक्ती घरामध्ये मासे मारण्याच्या विषारी गोळ्या बाळगत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल केला. आकाशबाबू सुतार राहणार गाडी तळ पोलादपूर व राजेंद्र रवींद्र जांभळेकर राहणार शिवाजीनगर पोलादपूर अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडून 250 ग्रॅम पांढऱ्या रंगाच्या विषारी गोळ्या पोलिसांनी हस्तगत केल्या. मानवी आरोग्यास धोका निर्माण होईल अशा पद्धतीच्या या विषारी गोळ्या असल्यामुळे पोलिसांनी सदर आरोपींवर गुन्हा दाखल केला. या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिरगावकर करतात. महाविकास आघाडीच्या वतीने पनवेल जवळील देवद येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरात 11 डिसेंबर रोजी भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सदर शिबिराला आमदार बाळाराम पाटील यांनीही भेट दिली. पनवेल येथील अपोलो हॉस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचारी वर्ग यांनी या आरोग्य शिबिरामध्ये आलेल्या प्रत्येक रुग्णाची काळजीपूर्वक तपासणी करून आरोग्याच्या समस्यांचे निराकरण केले. देवदगाव परिसरातील असंख्य नागरिकांनी शिबिरामध्ये मोफत तपासणीचा लाभ घेतला. नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी, नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, तसेच समुद्र किनारी पर्यटन वाढीस लागून स्थानिकांना रोजगार मिळावा या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेतर्फे 11 डिसेंबर रोजी महाराष्ट्राला लाभलेल्या 6 जिल्ह्यांतील सुमारे 720 किलोमीटर लांबीच्या समुद्र किनारपट्टीवरील 40 पेक्षा अधिक समुद्र किनाऱ्यांवर समुद्र मंथन 2.0 मोहिमेअंतर्गत स्वच्छता अभियान राबवण्यात आले. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. उरण तालुक्यात पिरवाडी समुद्र किनारी मनसे पर्यावरण सेनेच्या माध्यमातून UES इंग्लिश मीडियम कॉलेज उरण, NSS युनिट व पदाजी पांडुरंग मुंबईकर इंग्लिश मीडियम स्कूल वेशवी यांच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबवण्यात आले. पनवेल तालुक्यातील भाताण ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भाजप व मनसे युतीचे अधिकृत थेट सरपंच पदाचे उमेदवार तानाजी लक्ष्मण पाटील यांचे पारडे जड असून विजय निश्चित असल्याचे मतदारांतून बोलले जाते. येत्या 18 डिसेंबर रोजी मतदान असल्याने उमेदवार व कार्यकर्ते प्रचाराच्या तयारीला लागलेत. शक्ती प्रदर्शनास देखील सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी रक्ताचे नातेवाईक निवडणूक रिंगणात उभे आहेत, त्यामुळे नक्की कोणाला मतदान करायचे या संभ्रमात मतदार राजा पडलाय.
भाजपा मनसे युतीच्या थेट सरपंच पदासाठी तानाजी पाटील यांची प्रचारात जोरदार मुसंडी मारली असून त्यांचा विजय निश्चित असल्याचे मतदारांकडून मिळणाऱ्या प्रतिसादातून दिसून येते. पेण तालुक्यातील दादर ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले. गावदेवी काळभैरव ग्रामविकास आघाडी विरोधात सर्वपक्षीय आघाडी एकत्र झाली असून गावदेवी काळभैरव ग्रामविकास आघाडी विरोधात महाविकास आघाडी असा थेट सामना या ग्रामपंचायतमध्ये होतोय. गावदेवी काळभैरव विकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ आज काळभैरव मंदिरात रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा चिटणीस मिलिंद पाटील दादर गावातील प्रतिष्ठित व्यक्ती मान्यवर उपस्थित होते. सरपंच पदाचे उमेदवार भाग्यवती शलाका विजय पाटील निशाणी गॅस सिलेंडर यांनी यावेळी आपल्यासह गावदेवी कालभैरव ग्रामविकास आघाडीचे सर्व 13 उमेदवार मागील 5 वर्षात केलेल्या विकास कामाच्या जोरावर विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. वादळवारा न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.